आज आपण सांगली जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत। तर ही सांगली जिल्ह्याची ऑफिशियल वेबसाईट आहे sangli.nic.in नावाची। तर यावरती काही प्राथमिक माहिती दिलेली आहे, आपण ती एकदा पाहून घेऊ। इथे सांगितलं आहे 1 ऑगस्ट 1949 रोजी 6 तालुक्यांचा दक्षिण सातारा जिल्हा निर्माण झाला होता। त्यामध्ये जत, औंध, कुरुंदवाड, मिरज व सांगली संस्थानिकांच्या अधिपत्याखालील गावांचा समावेश होता। पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर 21 नोव्हेंबर 1960 रोजी दक्षिण सातारा या जिल्ह्याचे नाव सांगली असे झाले। सध्या एकूण 10 तालुके सांगली जिल्ह्यामध्ये आहे आणि शेवटचा तालुका 28 मार्च 2002 रोजी कडेगाव याच्या नावाने स्थापन झाला आहे। या ठिकाणी काही इतर माहिती पण दिली आहे, जसं की एकूण क्षेत्रफळ आहे 8578 स्क्वेअर किलोमीटर, एकूण तालुके 10 आहेत, लोकसंख्या आहे 28,20,575, एकूण गाव आहेत 735 आणि 1 महानगरपालिका आहे। त्यानंतर एकूण 11 नगरपालिका आहेत। प्राथमिक माहिती एवढीच आहे यांच्या वेबसाईटवरती। यानंतर आपण यातली काही पर्यटन स्थळची थोडी माहिती घेऊ। सांगली जिल्ह्यामध्ये सागरेश्वर अभयारण्य आहे, याचं एकूण क्षेत्रफळ जे आहे 10.87 चौरस किलोमीटर आहे आणि हे एक महाराष्ट्रातल्या एक लहान अभयारण्यापैकी एक आहे आणि कराड नजीक कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये हे अभयारण्य आहे। त्यानंतर मीरासाहेब दर्गा मिरजला आहे, हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदाय या ठिकाणी उपासनेसाठी येत असतात। त्यानंतर श्री दत्त मंदिर आहे औदुंबरला। नरसिंह सरस्वतींचा जन्म कारंजा म्हणजे वर्ध्यातला आहे, परंतु कृष्णकाठ हीच त्यांनी आपली कर्मभूमी बनवली होती, त्यामुळं श्री दत्त मंदिर औदुंबर हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे सांगली जिल्ह्यामध्ये। तर त्यांच्या वेबसाईटवरती फक्त एवढेच पर्यटन स्थळ त्यांनी दिलेले आहे। तर इतर बरीच माहिती आहे, आपण आपल्या नोट्समधनं माहिती पाहू। तर हा सांगली जिल्ह्याचा नकाशा आहे, यामध्ये इथं आहे आपण एकूण 10 तालुके आहेत यामध्ये। तर पहिला तालुका आहे आटपाडी, नंतर विटा खानापूर म्हणतात त्याला, नंतर कडेगाव, शिराळा, इस्लामपूर, पलूस, सांगली, कवठे महांकाळ, मिरज, तासगाव आणि जत असे एकूण 10 तालुके सांगली जिल्ह्यामध्ये आहेत। तर हे आपले काही नोट्सचे काही पेजेस आहेत। तर यामधली आपण थोडी माहिती पाहू। सांगली जिल्ह्याचं पूर्वीचं नाव हे दक्षिण सातारा होतं, 1961 पासून सांगली म्हणून परिचित आहे। याचं एकूण क्षेत्रफळ आहे 8578 किलोमीटर पर स्क्वेअर, एकूण लोकसंख्या आहे 28,20,575। त्यानंतर एकूण साक्षरता आहे 81.48%, लिंग गुणोत्तर आहे 966 आणि बाल लिंग गुणोत्तर आहे 867। जसं की आपण एकूण 10 तालुके सांगितले, यामध्ये मिरज, तासगाव, खानापूर, आटपाडी, जत, कवठे महांकाळ, वाळवा, 32 शिराळा, पलूस आणि कडेगाव। त्यानंतर महत्त्वाच्या नद्या आहेत, मुख्य नदी आहे कृष्णा, मिरज, तासगाव, मिरज या तालुक्याच्या वायव्येकडून अग्नेय दिशेकडे वाहते। त्याच्या उपनद्या आहेत वारणा, वारणेच नदीचं कृष्णा नदीमध्ये संगम हरिपूर येथे होतो, त्यानंतर येवळा, ब्रह्मनाळ येथे कृष्णा नदीसोबत त्यांचा संगम होतो, त्यानंतर माग, बोर, अग्रणी या इतर प्रमुख नद्या आहेत। त्याचे काही प्राकृतिक विभाग आणि डोंगररांगा दिलेले आहेत, व्हिडिओ एकदा स्टॉप करून तुम्ही हे वाचू शकता। त्यानंतर इतर काही महत्त्वाचं म्हणजे खानापूर तालुक्यात देवराष्ट्री येथे सागरेश्वर नावाचे अभयारण्य आहे आणि हे हरणांसाठी राखीव आहे। त्यानंतर शिराळा तालुक्यात चांदोली अभयारण्य आहे, हे अभयारण्य 4 जिल्ह्यामध्ये आहे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी। पिकाच्या बाबतीत सांगायला गेलं तर हळदीच्या उत्पादनासाठी सांगली जिल्हा प्रसिद्ध आहे। त्यानंतर हळद बाजार देशामध्ये प्रसिद्ध आहे। तंबाखू मुख्य पीक आहे, ते म्हणजे मिरज, तासगाव आणि वाळंबाला। द्राक्ष उत्पादनात अग्रेसर आहे तासगाव। या जिल्ह्यातील खनिज संपत्तीचा विचार करता जिल्ह्यात अनेक ठिकाणी चुनखडक आढळतो। त्यानंतर शिराळा तालुक्यामध्ये बॉक्साईटचे काही साठे आहेत। त्यानंतर उद्योगधंद्याच्या बाबतीत विचारल्यास सांगली येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हा देशातील सर्वाधिक दैनिक गाळ क्षमतेचा व आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना आहे। या जिल्ह्यामध्ये एकूण 11 साखर कारखाने आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे किर्लोस्कर उद्योग समूहाचा शेतीची अवजारे तयार करण्याचा कारखाना किर्लोस्कर वाडी येथे आहे। आडकिता तयार करण्याचा परंपरागत उद्योग
बागनी त्यासाठी हे गाव प्रसिद्ध आहे. यानंतर याची काही प्रमुख पर्यटन स्थळे आहेत त्यामध्ये. पहिल्यांदा आहे औदुंबर, जसं की आपण आता शासनाच्या वेबसाईट वरती बघितलं, कृष्णा काठचे दत्तात्रयाचे जागृत ठिकाण आहे. त्यानंतर एक नरसिंहपूर आहे, नंतर चांदोली आहे जे की चांदोली राष्ट्रीय उद्यान सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे, तेथेच चांदोली धरण आहे. हे चांदोली धरण आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे मातीचे धरण आहे. चांदोली अभयारण्यामध्ये सांबर, गवा, अखल, येकर, तरस, साळींदर, खवले मांजर, रानकुत्रा, कोल्हा, रानडुकर असे 1500 प्राणी तसेच पक्षी आढळतात. एक महत्त्वाची सूचना, आमच्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली एक सबस्क्राईब बटन दिलेलं आहे, त्यावरती क्लिक करा. त्या बाजूला बेल आयकॉन आहे, त्यावरती क्लिक करून ऑल सिलेक्ट करा. जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ टाकू त्याचे नोटिफिकेशन आपल्याला वेळोवेळी भेटत राहते. त्यानंतर मिरजला भुईकोट किल्ला आहे, तसंच देवराष्ट्रे ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी आहे आणि तेथेच त्यांचं एक स्मारक सुद्धा आहे. या जिल्ह्याची इतर वैशिष्ट्य म्हणजे मराठी नाटकांचे उगमस्थान आहे, महाराष्ट्राची नाट्यपंढरी आहे, उत्तम दर्जाच्या तंतुवाद्याची या जिल्ह्यामध्ये निर्मिती होते. त्यानंतर हळद, गूळ, शेंगा म्हणजे भुईमुगांच्या यांची महत्त्वाची बाजारपेठ आहे. गणेशाची नगरी म्हणून ओळख आहे. द्राक्षांसाठी प्रसिद्ध बाग जिल्हा म्हणून यांचा उल्लेख आहे. तसंच सांगलीचा भडंग हा सर्व महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. तर ही जिल्ह्याची आपल्या नोट्समधून आणि शासनाच्या वेबसाईटवरची पूर्ण माहिती होती. या व्यतिरिक्त आपल्याकडे काही माहिती असल्यास आपण व्हिडिओच्या खाली कमेंट करून ती नक्की सांगाल. धन्यवाद.